विविध मागण्यांना घेऊन आदिवासी गोवारी जमात संघटना समन्वय समितीचा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. 1956 पासून गोवारी जमात अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे, परंतु यादी बनविताना चुकीने गोंड गोवारी अशी नोंद झाली आहे. शासनाने केलेल्या या चुकीमुळे गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. त्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून गोवारी जमातीला न्याय द्यावा अशी मागणी करत आज आदिवासी गोवारी जमात संघटना समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी गोवारी जमात ही अनुसूचित जमातच आहे असा निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही 2 तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांना सर्व तालुक्यामधून निवेदन दिलेले होते आणि आज दिनांक 19/10/2018 माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन यांच्या मार्फतीने माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय मुख्य सचिव यांना त्यांच्या मार्फतीने पाठवायचं आहे.